एकल पालक व अनाथ बालकांच्या पालकांनी मुलांच्या भवितव्याचा विचार करत नैराश्य जीवन जगू नये। महिला व बालविकास विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना सुरू केली असून ही योजना निराधारांना आधार आहे असे मत धाराशिव जिल्ह्याचे बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके यांनी व्यक्त केले। तुळजापूर तालुक्यातील मंगरुळी येथील जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित केलेल्या पालक बैठकीत दयानंद काळुंके बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अर्थ व बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे, मुख्याध्यापक राठोड सर, इंदिरा प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे, पत्रकार तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चांदसाहेब शेख, पोलीस पाटील लक्ष्मण माळी, इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे, ग्रामपंचायत सदस्य आदम शाह फकीर, आप्पासाहेब जेटीथोर, दत्ता साठे पाटील, डोलारे यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना दयानंद काळुंके म्हणाले, बालक पालक आणि शिक्षकांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे। बालविवाह, बालकामगार, बालभिक्षेकरी यांचे निर्मूलन करण्यासाठी शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। निराधार, बेघर, अनाथ व एक पालक असणाऱ्या बालकांसाठी त्यांचा सर्वांगीण विकासासाठी सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत यांनी केले तर प्रास्ताविक दिनेश सलगरे यांनी केले। आभार घेवारे यांनी मानले, कारण माझं शिक्षण भरपूर झालंय, MSW झालंय, माझं MA झालेलं आहे मराठीमध्ये, पण मला नोकरी नाही, पण नोकरी नाही म्हणून ते खंत वाटली नाही। मला डॉक्टर होता आलं नाही, मला इंजिनियर होता आलं नाही, मला प्राध्यापक होता आलं नाही, दादासारखं राजकारणी होता आलं नाही, पण दोन डॉक्टरचा बाप व्हावं हा संकल्प केला आणि दोन डॉक्टर आज माझे मुलगा आणि मुलगी होत आहेत याचा आनंद मला आहे। राठोड सर असतील, सलगरे साहेब असतील, माळी साहेब असतील, चांद साहेब असतील, या सर्वांना माहिती आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये झुंज देत देत कुठल्याही सगळ्या आव्हानांना सामोरे जात आपण आपल्याला यशाचे शिखरे गाठता येतात हे उदाहरण मी आपल्या समोर सांगतोय। माझी परिस्थिती देशाची 1800 दारिद्र्य घरामध्ये, पण माझ्या मुलांना शिकवलं, म्हणून इथं बसलेल्या मायमावळ्यांना माझी विनंती आहे, आपली परिस्थिती कितीही वाईट असू द्या।